मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपे हे आंदोलनास बसले होते, मात्र आता पाटबंधारे विभागाने त्यांना एक लेखी पत्र दिले असून ज्यामध्ये असे लिहिलेले आहे की कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एक कॅबिनेट बैठक घेतली जाईल आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात येतील। 22 तारखेपर्यंत पाणी सोडले जाईल अशी आशा राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली। मराठवाड्याच्या सर्व पक्षविरहित वेगवेगळे लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी सगळ्यांनाच आम्ही एकत्र करून पहिल्यांदा याची झूम मीटिंग घेऊन याचं जरा रूपरेषा ठरवली आणि आज 20 तारखेला याचं आंदोलन केलं। आमची अपेक्षा अशी होती, ह्या आंदोलन हा एक शेवटचं आणि अत्यंत लास्ट पर्याय नाही या दृष्टिकोनातूनचा हा उपाय असतो। आम्हाला स्वतःला सुद्धा असंच वाटत होतं की जे पाटबंधारे विभागाचे आदेश आहेत, म्हणजे GMIDC चे आदेश आहेत गोदावरी खोऱ्याचे, ते पाळले जायला पाहिजेत। दुर्दैवाने 20 दिवस झाले परंतु तरी सुद्धा ते पाळले जात नाहीत, म्हणून आम्ही सततचे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला काहीही फलनिष्पत्ती झाली नसल्यामुळे आज आंदोलन करण्यात आलं। परंतु तसं सरकारचं संवेदनशीलता मराठवाड्याप्रती मला असं वाटत नाही की एवढ्या मोठ्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी याबाबतचा निर्णय ठोस खऱ्या अर्थाने घ्यायला हवा होता, परंतु त्यांनी तसं न घेता आम्हाला सगळ्यांनाच, वेगवेगळ्या नेत्यांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्तीनं त्या ठिकाणी बळाचा वापर करून आणलं। जरी आम्ही आलो तरी आमच्याबरोबर हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक आहेत आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं की इथूनही आम्ही हटणार नाही, आम्हाला तारीख तरी कळवा की तुम्ही, आमचं बेकायदेशीर काहीच नाहीये, आमचं नियमबाह्य काहीच नाही, आमचं सर्व योग्य असताना तुम्ही आम्हाला तारीख का कळवत नाही की ही कधी पाणी सोडणार। तर त्या संदर्भात मला असं वाटतं सरकारला फक्त कोर्टाच्या साठी वेळ काढूपणा करायचा होता, हायकोर्टासाठी त्यांनी वेळ काढूपणा आता 10-15 दिवस केला। काल एक मागच्या 8 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी मला वाटतं हायकोर्टाचा निर्णय झाला, हायकोर्टाने स्टे दिलेला नाही ह्या ऑर्डरला आणि म्हणून आता सुप्रीम कोर्टात पाठवलं। सुप्रीम कोर्टाची सुद्धा वाट ते बघताय, ठीक आहे मराठवाडा तसाही, म्हणजे तसं मी म्हणल की संतांची भूमी, त्या अनुषंगाने होऊ दे उद्याचा कोर्टाचा निर्णय। कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर तरी त्वरेने पाणी सोडलं पाहिजे हा आमचा आत्ताचा म्हणजे भूमिका होती। तर त्यासाठी आम्हाला पाटबंधारे विभागाने आता लिहून दिलंय की कोर्टाचा निर्णय उद्या आहे, तो कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर आम्ही लगेच परवा दिवशी कॅबिनेट घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय आम्ही नक्की घेऊ, त्याच दिवशी घेऊ असं लेखी पत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सरकारवर भरोसा ठेवूया। कॅबिनेटच्या दिवशी तरी हा निर्णय घेऊन आणि सोडलं जाईल अशी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि सरकारवर विश्वास ठेवतो। खर तर अशा पद्धतीनं 2 रिजनमध्ये संघर्ष निर्माण व्हावा अशी अपेक्षा सरकारकडून बिलकुल नाही। मराठवाडा हा खऱ्या अर्थाने दुष्काळी भाग आहे, आज या वर्षी सुद्धा दुष्काळ आहे आणि अशा परिस्थितीत अशा पद्धतीची सरकारकडूनची वर्तणूक अपेक्षित नाही। आशा करूया की 22 तारखेला तरी दिलेल्या कागदाप्रमाणे निर्णय होईल अशी आशा ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी आजचा आंदोलनाचा जो भाग आहे तो संस्थगित करतो, म्हणजे स्थगित करतो। परंतु याचा अर्थ जर हे झालं नाही, कोर्टाचा निर्णय मराठवाड्याच्या विरुद्ध न लागता सुद्धा जर पाणी 22 ला सोडलं नाही, तर मात्र माझ्या मराठवाड्याच्या सर्व जनतेला, सर्व लोकप्रतिनिधींना मनापासूनच आवाहन राहील की हे आंदोलन अधिक तीव्र करा आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या हक्कासाठी भांडा, आपल्या न्यायासाठी भांडा, आपल्या गोरगरीब जनतेसाठी भांडा, आपल्या शेतकऱ्यांसाठी भांडा, आपले जे शहरं आहेत ते शहरं पिण्याच्या पाण्यासाठी 8-8, 10-10 दिवस तरसतात स्वच्छ पाणी यायला, ते पाणी आपल्याला मिळू शकतं। जर हे पाणी वरून आलं तर रबीच्या 2 रोटेशन तरी वाढू शकतील। या सगळ्याच अनुषंगाने जे काही उपयोग होईल, जी दाहकता आहे ती दाहकता कमी होईल, या सगळ्याच अनुषंगाने आम्हाला अपेक्षा आहे की किमान 22 तारखेला तरी
कोर्टाचा अप्रोक्ष निर्णय जर कुठला आला नाही वेगळा निर्णय तर ते पाणी सुटलंच पाहिजे अशी आशा करतो आणि या ठिकाणी आम्ही सरकारवर भरोसा ठेवून 2 दिवस थांबतो।